ताजा आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी माधुरी आपण पाहतायत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत प्रेक्षक हो कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक आज स्वतःच्या का तब्येतीची काळजी घेत आहे आणि शरीर स्वास्थ्य स्वतःच्या शरीर स्वास्थ्य आणि स्वतःच्या आरोग्याबाबत आज प्रत्येकजण जागृत झालेलं आहे प्रत्येकजण काळजी घेत आहे आणि याच अनुषंगाने आज आरोग्याचा पासवर्ड या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट अभिषेक भगत यांना तुमचं सर्वप्रथम आरोग्याचा पासवर्ड या खास कार्यक्रमामध्ये स्वागत आहे माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की वकिली क्षेत्रामध्ये होता आणि ते करता करता तुम्ही बॉडी पॉवर या फर्मची सुरुवात केली आहे आणि आपल्या आरोग्याचा पासवर्ड या खास कार्यक्रमाचा विषय देखील तोच आहे तर थोडक्यात आम्ही सुरुवातीला थोडक्यात तुम्ही त्याविषयी काय सांगाल नाही सुरुवात केली म्हणजे तसं मी लहानपणापासूनच मला आरोग्याची किंवा व्यायामाची आवड होती म्हणजे मी रेसलिंग करायचो मी बॉक्सिंग करायचो मी युनिव्हर्सिटी प्लेअर आहे मी वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये असल्याने मला ते आहार आणि याचं मार्गदर्शन लहानपणानं कोणतं घरनं मिळालं किंवा मला आवड होते की शरीर जपायचं की व्यायाम करायचं स्पोर्ट्समध्ये पण त्या अनुषंगाने मी त्याचा अभ्यास करत गेलो आणि आपण आणि नंतर मग मला ते न्यूट्रिशन म्हणजे जे आहे की आपण रोजचा आहार जो घेतो आहे तो आपल्या आपण ॲडिशनल ॲक्टिव्हिटी जे करतो स्पोर्ट्समध्ये किंवा जास्त स्ट्रेंथ लागते परफॉर्मन्स चांगला पाहिजे असतो पण त्यावेळेस फक्त त्यांनी ते सफिशियंट मिळत नाही किंवा ते आपण तेवढा आहार आपण घेतला तर आपलं एकच गोष्ट आपण फक्त मिळू शकतो बाकीचे मिळू शकत नाही जसं आपल्याला विटॅमिन्स भरपूर लागतात प्रोटीन लागतं किंवा एनर्जी पाहिजे परफॉर्मन्स वाढला पाहिजे मग त्याला न्यूट्रिशन हे एक कॉम्प म्हणजे त्यातनं जे गरजेचं सोर्स आहे तो एक ठेवलेला असतो आणि त्या सोर्स जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपल्याला त्यातनं मिळतं मग त्या अनुषंगाने मी स्वतः वापरत होतो आणि वापरताना काय व्हायचं आपलं नगर किंवा मी नगरमधले मूळ असल्यामुळे बेसिकली नगरला जास्त राहणं पुण्याला मी जायचो पण मग काय हे सप्लिमेंट किंवा ह्या ज्यूस्टी घ्यायची आहे पुणे मुंबई या ठिकाणच मिळायच्या हां त्या अनुषंग की व नगर मग आपण जर असे आपल्यासारखे किती जे मुलं आहेत किंवा ज्यांना स्पोर्ट्समध्ये किंवा शरीरासाठी जे काळजी करतो किंवा वस्तू घेतात पण त्यांना मिळत नाही किंवा त्यांना त्याचं नॉलेज नसतं पण त्या अनुषंग की आपणच का नगरला करू नये म्हणून बॉडी बॉर्च बेसिकली दोन हजार बारामध्ये सुरुवात केली मी बरोबर नेमकं प्रोटीन्स आणि न्यूट्रिशियन्स याविषयी तुम्ही काय सांगाल बेसिकली प्रोटीन हा असा घटक आहे की न्यूट्रिशन म्हणजे काय की न्यूट्रिशनच्या फूडमधून आपण जे हेल्दी आणि चांगल्या गोष्टी घेतो म्हणजे हेल्दी कार्ब असतील कार्बोहायड्रेट्स म्हणतो आपण त्याला किंवा प्रोटीन्स असतील विटॅमिन्स मिनरल्स असतील वॉटर असेल हे सगळ्यांचं मिळून फ्लेश म्हणजे बॉडी बनतील शरीर बनलेलं असतं मग याच्यामध्ये सगळ्यात इम्पॅक्ट काय करतो प्रोटीनचा प्रोटीनमध्ये काय होतं की आपले जसं आपण हेअर स्किन नेल पाहतोय किंवा आपलं स्नायू पाहतो हे सगळे किंवा किडनी डायलिसिसला सुद्धा हा प्रोटीनचाच इम्पॅक्ट असतो प्रोटीनचं प्रमाणात चांगलं असतं गोष्टी चांगल्या राहतात म्हणून हा प्रोटीन हे सर्वात महत्वाचं घटक आहे लोकांमध्ये फक्त एक ही गोष्ट असते की मला माझं शरीर स्वास्थ्य सुदृढ ठेवायचं मला हेल्थ हेल्दी राहायचंय पण ते कसं राहायचं त्यासाठी प्रोटीन्स या सर्व गोष्टींची त्यांना काही माहिती नसते तर तुम्ही त्याविषयीच काय सांगा बेसिकली काय की कुठला बी ह्युमन घेतला ते आपले बेसिकली तीन सोर्स ऑफ एनर्जी असतात बेसिकली एक असतो कार्बोहायड्रेट जे आपण लहानपणापण जातो म्हणजे चपाती बाकरी धान्य फळामध्ये मिळतात दुसरा असतो प्रोटीन सोर्स प्रोटीन म्हणजे काय की जसं फ्लेश म्हणजे जनावरांचं मांस घ्या अंडी घ्या किंवा दूधजन्य पदार्थ घ्या किंवा डाळी घ्या सोयाबीन घ्या अशा वेगवेगळ्या प्रकारमध्ये प्रोटीन मिळतं आपल्याला आणि फॅट्स फॅट्स पण हा एनर्जी सोर्स असतो फॅटमध्ये म्हणजे जसं तुम्ही नट्स घ्या म्हणजे बदाम खाता किंवा तूप दही खाता किंवा तुम्ही पनीर खाता किंवा तुम्ही चीज खाता तर ह्या सुद्धा फॅट मिळतात हे सुद्धा एक याचा एनर्जी सोर्स असतात फक्त बॉडी शरीरामध्ये याचं प्रमाण आपण निश्चित केलं पाहिजे की आपल्याला अचीव काय करायचं एखाद्याला वजन कमी करायचं असतं एखाद्याला वाढवायचं असतं एखाद्या हेल्थ मेंटेन करायची असती पण त्या अनुषंगाने आपलं प्रमाण ठरवावं लागतं की मी किती फॅट घेतल्या पाहिजे मी किती प्रोटीन घेतलं पाहिजे आणि किती कार्बोड्रेट घेतल्या पाहिजे शरीराला माहीत नसतं की तुम्ही कुठलं धान्य खाताय हा तुम्ही चपाती खाल्ली का भाकर खाल्ली फळ खाल्ले का हे खाल्ले तो फक्त तीन गोष्टी कॅल्क्युलेट करतो शेवटी आता जे ग्लुकोजन बनणार आहे आणि तेच तुमच्या एनर्जी मध्ये प्रोड्यूसार काही जण वजन वाढवण्यासाठी काहींचे प्रयत्न चालू असतात तर काहींचे वजन कमी करण्यासाठी तर मग त्या अनुषंगाने या दोन्ही पार्ट मध्ये तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल वजन वाढवणाऱ्यांसाठी आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी वजन वाढवणार काय आणि कमी करणार काय दोघांना सर्वच गोष्टी लागतात फक्त त्याचं आहे प्रमाण की कुठली गोष्ट कुठल्या प्रमाणात आपण घेतली पाहिजे बेसिकली मग आपलं वजन पण वाढवणं कसं फक्त वजन वाढवणं हा इम्पॅक्ट नाही आहे की आपल्या शरीराची सदृढता वाढवणं आपलं परफॉर्मन्स वाढवणं आपली स्ट्रेंथ वाढवणं हे महत्त्वाचं आहे मग एखादा पन्नास किलोचा आहे आणि शंभर किलो झाला मग तुम्ही त्याला हेल्दी म्हणणार का का लठ्ठ म्हणणार त्याला पण तो जर पा शंभर किलोचा व्यक्ती आहे तो तो मस्क्युलर आहे व्यायाम करतोय त्याचा आहार चांगला आहे हा तर तो हेल्दीचा आहे पण जो पन्नास किलोचा व्यक्ती तो ऐंशी किलो झाला आहे पण ऐंशी किलोमीटरच्या त्याच्या बॉडी जर चरबीचं प्रमाण जास्त आहे hmm. तो अनहेल्दी आहे त्यामुळे तो इम्पॅक्ट वजनाचा इम्पॅक्ट न करता की माझ्या शरीरामध्ये माझा स्नायू किती आहे आणि माझी चरबी किती आहे म्हणजे आपण म्हणतो रिडक्शन ऑफ फॅट बघितलं पाहिजे नॉट अ रिडक्शन ऑफ वेट बघितलं पाहिजे लहान मुले असतील तरुण आणि वयोवृद्ध मग यांनी कसं घ्यायचं त्याविषयी काय आता बेसिकली आता हेल्थ सप्लिमेंट्समध्ये काय होतं लोकांचे बरेच मिस आहे जसे लि� आपण पाहतोय की आपण एक कुठलं बी घ्या किंवा दही घ्या कोणी घ्यायचा हा मोठा संभ्रम असतो बरोबर ना बस संभ्रम म्हणजे काय की इज अ प्रोसेस शेवटी प्रोटीन हा बनतो कशा म्हणतात प्रोटीनचे प्रकार आहेत म्हणजे प्रोटीन कसं की दुधापासून प्रोटीन बनत आहे हां म्हणजे वे प्रोटीन बनतो त्याला अंड्यापासून प्रोटीन बनतात आलूबीन प्रोटीन बनतात त्याला किंवा जनावरांच्या फ्लेशपासून प्रोटीन मिळतं हे वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटीन असतं आपण जसं चिकन नॉनवेज कोणी खात आहे किंवा कुणी पनीर दही खात आहे त्यातनं प्रोटीन मिळतं अंडे मिळतं हे आपण सगळेच खातो फक्त काय करतो लहान मुलांना आपण प्रमाण कमी देतो त्याची रिक्वायरमेंट मोठ्यांना थोडं जास्त देतो थो, एखादा रेस्ल किंवा स्पोर्ट्समन असला बॉक्सिंग करतो रनिंग करतो अॅथलेट करतो सायक्लिस्ट आहे त्याचं प्रमाण हे जास्त राहणार आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला किती वय आपलं आहे आपल्याची गरज काय आपण करतो काय त्याच्या अनुषंगाने प्रमाण हे आहे पण हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे म्हणजे लहान मुलगा असो महिला असो किंवा वयोवृद्ध असो हे सगळ्यांसाठी गरज आहे फक्त जसं आपलं वय बदलतं तशी गरज बदलत असती आणि जसं आपण काम करतो किंवा आपण ॲक्टिव्हिटी करतो त्याप्रमाणे आपली गरज कमी आणि जास्त असते बरोबर सध्या तुमचं काम कसं सुरू आहे बेसिकली आम्ही लोकांना हेच करतो की आमचा मेन उद्देश की हे चालू करायचं म्हणजे काय फक्त व्यवसाय हा उद्देश नाही आमचा आमचं लोकांना की एक अवेअर करणे लोकांना चांगला हेल्थकडं नेणे कारण जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या सदृढ आहेत तर तुम्ही हे सगळं काम करू शकता फिजिकल फिटनेस असला तर मेंटल फिटनेस राहील त्यामुळे तुम्ही तुमचं परफॉर्मन्स म्हणजे तुम्ही तुमची नोकरी करत असाल कुठला व्यवसाय करत असाल किंवा काही स्पोर्ट्स काही पण करत असो की तुम्ही त्या ठिकाणी तुमचं चांगला परफॉर्मन्स देऊ शकता मग यासाठी तुम्ही चांगला आहार घेणं गरजेचं आहे मग आता काय होतं की याच्यात मीत कसं आहे की सपोज तुम्हाला व्हिटॅमिन सी आता चालले आता करोना आपण पाहिला व्हिटॅमिन सी घ्यायचं मग आता तुम्ही काय गरज डॉक्टर सांगता लिम्सी घ्या किंवा वॉटर एखादी विटामिन सीची पाचशे एम जी घ्या आता गरज आहे रोज एक ठेवा हां मग आता हे तर तुम्ही काय घेता इज अ मेडिकेटेड समजा पण इज अ न्यूट्रिशनमध्ये जातं इज अन सप्लिमेंट्स तुम्ही ऑन घेता तुमच्या बॉडीला डेंजर आहे का नाही आहे तसंच व्हिटॅमिन सी विटॅमिन ए वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स प्रोटीन ह्या सप्लिमेंटमध्ये दिलेल्या आहेत आपली गरज सर तुम्हाला विटामिन सी पाचशे घ्यायचं तुम्ही काय रोजचे दहा ओळे खाणार नाही हां किंवा पंचवीस तुम्ही संत्र खाऊ शकता काही बरं एवढं रोज खाऊन रोज तुम्ही खाऊन तर तुम्ही दुसऱ्या गोष्टीने आजारी पडता हां पण तुमची गरज आजची काय आहे पाचशे एम जी मला विटॅमिन सी गेलं पाहिजे तर मी माझं आरोग्य मला मी परफॉर्मन्स माझं चांगला राहील की रोगप्रतिष्ठाची मी चांगली हे करू शकते मग त्याच अनुषंगाने आम्ही लोकांना मिथ आणि रिॲलिटी याचं एक कंपनी सांगतो की ॲक्च्युली खरं काय घेतलं किती पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे की बऱ्याच लोकांचे मीत असतात प्रोटीन घेतलेलं आमच्यासाठी चांगलं नाही मला काय गरज आहे मी जिमला जात नाही मी काय गरज नाही पण तुम्ही चालताना तरी स्नायू वर्क होतो आणि ते स्नायूसाठी प्रोटीन लागतं तुमचे नख आहे तुमचे केस आहे तुमची स्किन आहे हां आता आपण काही ॲड पण पाहिलं असेल एक्सप्रा जेडा आपण कंपन्या पाहतो त्यांचं टीवर ॲडसुद्धा आहे प्रोटीनयुक्त शॅम्पू मग हे का वेळ आली त्यांना सुद्धा की ही प्रोटीनचं एवढं महत्त्व आहे हो की हा बेस आहे आपल्या शरीराचा प्रोटीनबरोबर मायक्रो न्यूट्रेन न्यूट्रेन कार्बोडेट सगळे आपल्या गरजेचे असतात त्यामुळे ह्या ह्या दृष्टीने आम्ही ते लोकांना करतो की तुम्ही सगळं घ्या त्याचं योग्य प्रमाण करा योग्य आहार त्याबरोबर प्रॉपर सप्लिमेंट ठेवले तर तुम्हाला कधीही डॉक्टर बघायची हां गरज पडणार आणि तुम्हाला करोनालासुद्धा घाबरायची गरज पडणार नाही कारण तुम्ही जर प्रॉपर कारण तुमची इफिशियन्शिअर आहे तुमचं जर इंड्युरन्स चांगला असला स्ट्रेंथ तर तुम्हाला ते बाग छोटे मोठे आहे तुम्हाला जंतू तुमच्यावर काहीच करू शकणार नाही तर म्हणून न्यूट्रियन्स चांगले घेतले पाहिजे आणि आहारातून आपण सगळ्या गोष्टी एका वेळेस घेऊ शकत नाही आहारातनं मिळते हे सगळं आहारातनंच आलेलं आहे फक्त ज्यातनं जेवढं गोष्टी गरजेच्या आहे समजा संत्र्यात विटॅमिन सी आहे आवळ्यास व्हिटॅमिन सी आहे तर त्यांनी काय केलं न्यूट्रिशनमध्ये व्हिटॅमिन सी एक वेगळा काढला भाग बाकीच्या बाजूला ठेवले प्रोटीनमध्ये दुधातनं प्रोटीन आहे दुधामध्ये लॅक्टस असतं दुधामध्ये सपोज तुम्हाला फॅट असतं कार्बोहायड्रेट असतं मग आता प्रोटीनने काय केलं मग फक्त दुधातलं प्रोटीन काढलं बाकीच्या गोष्टी बाजूला काढल्या आणि ते पावडर फॉर्म फॉर्ममध्ये लोक सर्व करतात म्हणजे तुम्ही कमी क्वांटिटी मध्ये तुमचं रिक्वायरमेंट फुलफिल करू शकता हा त्याचा मागचा उद्देश आणि ते आम्ही लोकांना समजून सांगण्याचा की व हेल्दी राहण्याच्या दृष्टीने कसा उपयोग होऊ शकतो त्याच्यावर काम करतो धन्यवाद सर खरं तर प्रोटीन्स शरीरासाठी किती आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचे फायदे तोटे पण आपण जाणून घेतलेले आहेत प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स न्यूट्रिशियन्स या सर्वांची आपल्या शरीरामध्ये संतुलन कसं आवश्यक आहे याविषयी सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपण पुढच्या भागामध्ये या फर्ममध्ये या व्यवसायामध्ये पुढे काय नवीन सुवर्ण संधी आहेत ते जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही आरोग्याचा पासवर्डमध्ये पुढच्या भागामध्ये याविषयीच नवीन सुवर्ण सुवर्णसंधी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीचा खास कार्यक्रम आरोग्याचा पासवर्ड